नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा संजय राऊत यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल झालेला आहे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने खारघरमध्ये जी महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा जो सोहळा झाला त्याच्यामध्ये जे तेरा जण मृत्युमुखी पडले चेंगराचेंगरी म्हणा किंवा उष्माघातामुळे म्हणा तर या ठिकाणी मृत्यूचा आकडा जो आहे तो लपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि जे सध्या आकडे बाहेर आलेले आहेत त्याच्याहीपेक्षा मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडलेले आहेत लोक जवळपास पन्नास लोक मृत्युमुखी पडलेले आहेत असं एक आरोप संजय राऊत यांनी केला आणि तशा पद्धतीचं ट्विटही त्यांनी केलं आणि त्या ट्विट करत असताना एक व्हिडिओसुद्धा जो सध्या व्हायरल होतोय त्या ठिकाणी जे काही रुग्णांची म्हणजे त्यात गर्दीमध्ये झालेली स्थिती होती तिकडे आलेल्या लोकांची त्याविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ टाकून त्यांनी हा आरोप केला की मृतांचा आकडा जो आहे तो लपवण्यात आलेला आहे आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की पन्नास मृत्यू झालेले आहेत पण ते आकडे जे आहेत ते हे सरकार शिंदे फडणवीस सरकार जे आहे ते जाहीर करत नाही आहे त्याच्यावर जाऊन सुषमा अंधारे ज्या उपनेते आहेत उद्धव ठाकरे गटाच्या त्यांनी तर म्हटलं की शंभर लोक जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि शंभर लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला ते आरोप करायला काहीच हरकत नाही म्हणजे मुळातच ही घटना गंभीर आहे त्याच्यामध्ये झालेले जे मृत्यू आहेत ते तेरा मृत्यू असो किंवा एका व्यक्तीचा जरी मृत्यू झाला असता तरी देखील ती तेवढेच गंभीर होतं कोणाच्याही जीवाची आपण किंमत लावू शकत नाही तर म्हणजे तेरा मृत्यू असो किंवा एका व्यक्तीचा मृत्यू झाला असता तरी ती तेवढीच गंभीर घटना होती पण त्याकडे तेवढ्याच गांभीर्याने पण पाहिलं पाहिजे सरकार जे असतं हे नेहमी आपल्या पद्धतीने काम करतं त्या रुग्णांना मदत देण्याचं त्यांचे मृतांचे नातेवाईक आहे त्यांना मदत करण्याचं ते काम करत असतंच आणि ते त्यांनी केलेलं आहे त्या पद्धतीने चौकशी समिती जी आहे ती नेमण्याची तयारी दाखवलेली आहे हे सगळं ते करतायत जे काय रुग्ण होते त्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये जे दाखल झालेले आहेत त्यांना जे काही खर्च होणार आहे तो सुद्धा सरकार करणार आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे आता हे झाल्यानंतर ठीक आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे विरोधी पक्षांनी तो करावा की सगळ्यांना न्याय मिळतोय की नाही जे काय झालं ती चूक आहे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई जी काय मिळायला पाहिजे ती मिळते की नाही हे सगळं पाहिलंच पाहिजे याचा पाठपुरावा जरूर करावा आणि तो केलाही पाहिजे पण त्या पलीकडे जाऊन त्याचं गांभीर्य लक्षात न घेता नुसते आरोप करायचे एल की मनाला येईल तसं ह्याला पन्नास जण मृत झालेत कोण म्हणतोय शंभर जण मृत झालेत म्हणजे हे काही कोणती थट्टेची गोष्ट नाही आहे म्हणजे संजय राऊत यांनी एरवी बाकीच्या वैयक्तिक कोणावर आरोप करावेत फडणवीसांवर करावेत जे राजकीय आरोप असतील त्याच्याबद्दल ते उत्तर द्यायला समर्थ असतात पण ज्यावेळेला आपण अशा पद्धतीचे एखाद्या ठिकाणी घडलेली दुर्घटना आहे त्याची थट्टा उडवतो त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे की अशा पद्धतीने कोणती माहिती पसरवायची मग ती माहिती एकदा पसरवली की रोज जाऊन तेच बोलायचं की मृतांचा आकडा लपवला जातोय पन्नास मृत आहेत मग ही माहिती जर तुमच्याकडे आहे तथ्य आहे तुमच्याकडे वास्तव आहे सगळं तुमच्याकडे तर ती लोकांपर्यंत आणा ती नुसते हवेतले बाण नकोत तुमच्याकडे जर आकडे असतील की जे आता तेरा मृत आहेत त्याच्यापेक्षा जास्त मृत आहेत दुपटीने मृत मुर्ता, मृतांची संख्या आहे ते तर त्यांची नावं जाहीर करा लोकांपर्यंत ती माहिती यायला पाहिजे केवळ आरोप करून होणार नाही सुषमा अंधारेंनी सांगावं शंभर जे मृत आहेत तर ते कुठे कुठे आहेत कोणत्या कोणत्या भागातले ते मृत आहेत कोण कोण आहेत त्यांची नावं त्यांच्यापाशी असतीलच त्यांनी जर आरोप केला याचा अर्थ मग नुसते आरोप करू नका केवळ आरोप करून त्याच्याम त्याच्यामधून एक सनसनाटी निर्माण करायची लोकांमध्ये एक चर्चा घडवून आणायची एवढाच त्याचा अर्थ होतो म्हणजे हे झालेली जी दुर्घटना आहे त्याची थट्टा उडवायची चेष्टा उडवायची आणि लोकांसमोर काहीतरी उगाच विषय आणून ठेवायचे हे योग्य नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे पन्नास आणि शंभर जण मृत झालेत जर जा असतील तर निश्चितपणे ते सुद्धा दुर्दैवी आहे आणि त्याबद्दल टीका व्हायलाच पाहिजे पण ते आकडे आहेत का तुमच्याकडे खरोखर असतील तर जाहीर करा जसं मागच्या वेळेला संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचा निकाल झाल्यावर जो शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणे चिन्ह शिंदेना बहाल केल्यानंतर संजय राऊत म्हणाले होते की दोन हजार कोटीचं डील झालं होतं निवडणूक आयोग आणि शिंदे यांच्यामध्ये आहेत का पुरावे त्याचे पुरावे नाहीत ज्या कोर्टामध्ये प्रकरण उभं राहिलं तेव्हा संजय राऊत म्हणाले ते म्हणून मोकळे झाले की असं काही मी बोललोच नव्हतो म्हणून मग कशासाठी अशा, अशा पद्धतीने आरोप करायचे केवळ चार दिवस आपल्याला पेपरमध्ये चमकता येईल केवळ आपली चर्चा होईल काहीतरी त्याच्यावरचे मीम्स बनवले जातील ट्विटरवर कोणतरी त्याच्यावर भांड भांडणं करेल वाद घालेल एवढ्यासाठी अशा पद्धतीची विधानं करायची आणि किती वेळा गुन्हे दाखल करायचे किती वेळा कोर्टामध्ये जायचं जा, किती वेळा पकडायचं एखाद्या माणसाला किती त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा याचं सुद्धा भान असलं पाहिजे मग देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाहीत या मुद्द्यावर एकनाथ शिंदे काहीच बोलत नाहीत काय बोलणार याच्यावर हा जो काही मूर्खपणा केला जातोय त्याच्यावर बोलायचं काय तुम्ही म्हणाला येईल उठाल झोपेतून आणि म्हणाल की पन्नास मृत झालेत शंभर मृत झालेत आणखी उद्या जाऊन एक हजार मृत झालेत काही तुम्हाला म्हणाला येईल ते आकडे सांगू शकता तुम्ही तुमचा तोंड कोण धरणार रोज आणि कोण त्यावर बोलणार प्रतिक्रिया देणार हे संजय राऊत सकाळी येऊन रोज बोलत असतात त्यांना तेवढा वेळ असेल कदाचित कदाचित तेवढा वेळ बाकीचे वेळ तेवढा वेळ वाया घालवायला तयार नसतील म्हणून ते बोलत नाहीयेत मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा पुढच्या कारवाई सुरू होतील मी कोर्टामध्ये जाणार ते प्रकरण जे ते आणखी वाढवणार मग तुम्ही कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज करणार जामीन मिळाला नाही की मग कोर्ट कसं भाजपला दिलासा देतं असं म्हणणार हे म्हणायलाही पुन्हा मोकळे त्यापेक्षा अशी विधानच करायची नाहीत काय गरज आहे अशी विधानं करायला आणि ही काय साधी सोपी प्रक्रिया नसते एखाद्या ठिकाणी कोणी मृत झालं किंवा रुग्णालयामध्ये दाखल झालं तर त्याची काहीतरी प्रोसिजर आहे की नाही ते उचलून आणलं माणसाला दाखल केलं त्याचं काय नाव लिहायचं नाही नाव गाव काही लिहायचं नाही तो बारा झाला की पाठवून द्यायचं कोणाला दाखल केलं होतं कोणाला सोडलं कोणालाही माहिती नाही अशी प्रोसिजर असते का त्याच्यात कोणत्या कोणत्या रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहेत सगळे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षातले लोक हे सगळे बघून सुद्धा आलेले आहेत रुग्णालयांमध्ये जाऊन अंबादास दानवे गेलेले आहेत अजित पवार गेलेले आहेत की कोणत्या रुग्णालयात किती लोक जख त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत बाधित किती आहेत किती मृत झालेत काय अवस्था आहे कशा पद्धतीने उपचार दिले जात आहेत हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे आणि तरी देखील संजय राऊत सुषमा अंधारे अशा पद्धतीचे बेलगाम आरोप करतात याच्यावर कारवाई होऊ शकते पण त्याच्यात किती वेळ वाया घालवणार सरकारने वे वे किती वेळ वाया घालवायचा पोलिसांनी किती वेळ वाया घालवायचा कोर्टात किती वेळ अशा पद्धतीने या केसेस उभ्या राहणार संजय राऊत यांना वेळ असेल कारण ते पत्रकार परिषदा घेणं आणि अशा पद्धतीचे बेलगाम आरोप करणं सुषमा अंधारे वेगळा सभा घेणं आणि असे बेलगाम आरोप करणं याच्या पलीकडे काहीच करत नाहीत बाकी समाजासाठी किंवा जी जबाबदारी एक नेता म्हणून ती ते पार पाडताना कधीच दिसत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करायला काहीच हरकत नाही त्यांना तरी काही हरकत वाटत नसावी त्यामुळे मनाला येईल ते आकडे टाकायचे आमदारांनी पन्नास खोके घेतली आणि फिधीबिधी असायचं त्याच्यावर आपण किती वर्ष राजकारणात आहोत सहा टर्म आपण खासदार आहोत किंवा पाच टर्म खासदार आहोत पण उपयोग काय झाला शेवटी आरोप मूर्खासारखेच केले जात आहेत त्यामुळे लोक ओळखतात ते पन्नास मृत झाले किंवा शंभर मृत झाले असं म्हटल्या लोक लगेच विश्वास ठेवतील असं अजिबात नाहीये कारण लोकांनाही कळतं की सगळी तुम्ही खोटी करताय करता येते हा जो गुन्हा दाखल झाला आहे तो योग्यच आहे पण असं किती वेळा होणार आहे किती वेळा याला प्रत्युत्तर दिलं जाणार किती वेळा पोलिसांनी आपली आपला वेळ आणि आपलं सगळं आयुष्य त्याच्यासाठी वाया घालवायचं या सगळ्या कारवायांसाठी याचं सुद्धा भान असलं पाहिजे बरं यांचे नेते काहीच बोलत नाही त्याच्यावर आपल्या या प्रवक्त्यांना किंवा तुम्ही जे काय मनाले येईल ते आरोप करताय ते बंद करा तेही बोलत नाहीत ते त्यांनाही हेच हवंय की काहीतरी बेलगाम आरोप करा काहीतरी रोजच्या रोज सनसनाटी निर्माण करा आणि त्यातून फक्त राजकारण खेळत राहा सरकारकडून जर जा चूक झाली आहे ते मान्यच आहे त्याच्या त्याविषयी टीका पण व्हायलाच पाहिजे आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती टीका केलेली आहे पण सुद्धा एक मर्यादा असते आरोपांना सुद्धा त्याचं भान निदान यायला पाहिजे पुढे काय होईल माहिती नाही संजय राऊत यांच्यावरची कारवाई आणखी सुद्धा पुढे होईल कदाचित ते न्यायालयात जाऊन म्हणतील की मी असं म्हणालोच नाही तेव्हा मी माफी मागतो असंही म्हणतील आणि प्रकरण शांत होईल पण या अशा विषयाची थट्टा उडवणं योग्य नाही असं आम्हाला वाटतं आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला तुम्हाला विषय कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद